दिनांक 29 मार्च 2020 रोजी सामर्थ्य जनशक्ती संघटनेच्या वतीने खोपोली तसेच खालापूरमध्ये अडकलेल्या गरजू लोकांना धान्य वाटप करण्यात आले. मुंबईकडून तेलंगणा, कोल्हापूर, पुणे अशा ठिकाणी जाण्यासाठी निघालेले 25 ते 30 कुटुंब हे खोपोली येथे थांबले आहेत आणि यांची दखल घेता प्रांताधिकारी परदेसी, खालापूर तहसीलदार इरेज चप्पलवार यांच्या माध्यमातून त्यांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जनता विद्यालय खोपोली येथे आसरा मोहिमेअंतर्गत त्यांची राहण्याची व्यवस्था खालापूर तहसील कार्यालयातर्फे करण्यात आली आणि या लोकांची लॉकडाऊन संपेपर्यंत सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या भोजनाची पूर्णपणे जबाबदारी ही सामर्थ्य जनशक्ती संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी घेतलेली आहे. म्हणजे आता सर्वत्र देशामध्ये जो कोरोनाने जो हाहाकार माजवलेला आहे त्याच्यामुळे जनतेची खूप अगदी बिकट अवस्था होते लॉकडाऊनच्या मुळे. त्याच्यामुळे ज्या लोकांना घरदार नाही सध्या, जे लोक महाराष्ट्र सोडून किंवा आपला जिल्हा सोडून जिथं कामाला आली होती मोलमजुरी करायला, ती लोक बाहेर लोक जात असतात. परंतु आपण सामर्थ्य शक्ती संघटनेच्या माध्यमातून ही जी लोक आहेत या लोकांना खाण्याची अवस्था आहे खूप बिकट आहे. तर जोपर्यंत लॉकडाऊन आहे म्हणजे आमच्या खालापूर तालुक्यामध्ये जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत, लॉकडाऊन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या लोकांच्या 3 टायमाची जेवणाची व्यवस्था आपण सामर्थ्य शक्ती संघटनेच्या माध्यमातून केलेली आहे. तर मग त्यातमध्ये जे वाटसरू आहेत ज्यांना आपापल्या गावाकडे जायचंय परंतु राहण्याचं तिथे आसरा नाही, खालापूर तहसील कार्यालयाचे जे आपले तहसीलदार आहेत चप्पलवर साहेब, त्यानंतर प्रांत अधिकारी परदेशी मॅडम आहेत, यांनी आम्हाला सांगितलं की बाबा अशी अशी माणसं आहेत तर त्यांची व्यवस्था फक्त आम्ही राहण्याची केलेली आहे, आता तुम्ही संघटनेच्या माध्यमातून त्यांना काय मदत कराल का? आता मग म्हटलं ठीक आहे मॅडम आम्ही करणार आहोत मदत. तर ती जी जवळजवळ 30 कुटुंब होती तर त्यांचा आपण पूर्ण अगदी जोपर्यंत लॉकडाऊन संपन्न तोपर्यंत त्यांचं आपण पूर्ण खाण्यापिण्याची सगळी अगदी व्यवस्था करून दिलेली, सिलेंडर गॅस वगैरे सर्व, म्हणजे त्यांचं ते आता जेवण बनवतात.